शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. कलिंगडच्या सक्सेस स्टोरी ह्या सीझन ऑफ सीझन अशा बाराही महिने तुम्ही बघतच असते, पण आत्ता ही जी सक्सेस स्टोरी आहे ते उन्हाळ्यातल्या ह्या पहिल्या सीझनमध्ये, म्हणजे रमजानच्या आधीच हा आता प्लॉट हार्वेस्टिंगला येतोय. आणि त्या पद्धतीत सोलापूर जिल्हा माळशिरस तालुका आणि भांबुर्डी गाव येथील दीपक वाघमोडे म्हणून शेतकरी आणि यांच्या एक दोन एकर क्षेत्रामध्ये कलिंगडची लागवड ही एकदम सक्सेसफुल पद्धतीने यशस्वीरित्या इथे पार पडलेली आहे. फळ अशा पद्धतीनं आहे का प्रत्येक वेळेला दोन तीन सेटिंग आहे आणि पूर्णपणे हा प्लॉट आज फक्त 61 दिवसामध्ये इथं तयार झालेला आहे. युनिफॉर्म साईज आहे, सगळ्या क्वालिटीज म्हणा किंवा एक साधारणतः 4 ते 5 दिवसामध्ये याचं हार्वेस्टिंग होईल. पण पाठीमागच्या 60 दिवसामध्ये काय प्रयत्न केलेत ह्या वाघमोडे बंधूंनी, म्हणजे सरपंचांचे भाऊच आहेत ते, भांबुर्डीचे भांबुर्डी गावचे सरपंच आहेत, त्यांचेही बंधू राहते. तर मला एक सांगा, तुमचं इथलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा की काय. दीपक बाळासाहेब वाघमोडे, राहणार भांबुर्डी, तालुका माळशिरस सोलापूर जिल्हा. बरं, आता दीपक तुमच्याकडं सगळं क्षेत्र किती एकूण आपल्याकडं? 76 एकर आहे. बरं, त्यामध्ये काय काय आहेत का? ऊस, डाळिंब, कलिंगड आणि कांदा. बरं, ही 3-4 पीक आहे. आता कलिंगडच लावायचं म्हणजे असं कसं काय डोक्यात आलं तुमचं? बाबा कलिंगड आता म्हणजे ज्या लागवडीची तारीख आपली किती? 6 जानेवारी. 6 जानेवारीची म्हणजे आज बरोबर 61 दिवस पूर्ण झाले. तर कलिंगडच लावायचं असं कसं काय म्हणजे विचार आला? ऊस लवकर गेलता. बरं, आणि उन्हाळ्यात आम्ही लागण केल्यामुळे ऊस काय असं म्हणावंच नव्हता. बरं, ऊस 1-8 महिन्यातच ऊस घाला होता. बरं, मग आता नंतर काय करायचं डोक्यात आलं, मग आमचे एक सहकारी मित्र म्हणले की कलिंगड करा, 1-2 महिन्याचं पीक आहे ते. बरोबर, मग कलिंगड, मग ते ऊस गेल्यानंतर ते ऊसाला जे खत घातलं होतं. बरं, तेव्हा आम्ही ह्याला काय केलंच नाही, फक्त रोटर वगैरे मारून 2-3 आणि रान फक्त मऊ केलं. खोडकी असल्यामुळे जर रोटर 2 मारावं लागला. बरोबर, मग बेड तयार केले. किती अंतरावर आपण बेड सोडली? 6x6 बेड सोडला आणि 6 फुटावर लागण केली. बरं, आणि आपलं सगळं क्षेत्र हे किती? हे 2 एकर क्षेत्र आहे सगळं. बरं, आता रोपांची संख्या आपण किती बसवलेली टोटल? 12,500. आणि व्हरायटी? मेलोडी. 12,500 रोपांचा हा प्लॉट आहे आणि ह्याच्यामध्ये एक साधारणतः 2 एकर आहेच आहे. 2 एकराच्या हिशोबाने हे क्षेत्र होतं. तर आता तुम्ही इथं सुद्धा कुठं कुठं बघू शकता की थोडंसं ऊससुद्धा इथं उगवलं, म्हणजे ऊस गेल्यावर किती दिवसात आपण केलं? ऊस गेल्यानंतर एक आम्हा प्रयत्न सगळं तयारी करा, 15-20 दिवस गेलेच. ऊस गेल्यावर 15 दिवसात आपण रान आता घरचा ट्रॅक्टर असल्यामुळे फास्टच झालं म्हणा आणि लगेच लागवड. तर साधारणतः आज ह्या 61 दिवसांमध्ये टोटल प्लॉटला आत्तापर्यंत ड्रिपचा, खताचा, मल्चिंगचा आणि आमच्याकडचे काय खत आहे हे सगळं जर मिळून एक साधारणतः अंदाजे किती रुपये विक्री खर्च आला? विक्री सांगा. म्हणजे 2 एकर आहे, विक्री 70-75 आला. 70-75 म्हणजे जो खर्च एकदम चांगलं नियोजन व्यवस्थापन करण्यासाठी जे असतं त्यामध्ये आज 70-75 हजार रुपये खर्च विक्री आलेले आणि त्या हिशोबाने 1.5 लाख रुपयेपर्यंत ह्या 2 एकराला खर्च आले. आता सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा आहे की ऊस पिकाला पहिले जरा भरपूर शेणखत म्हणा मळी वगैरे टाकली असं टाकली, त्यामुळं इथं शेणखताचा वापर केला नाही. पण वैयक्तिक माझं असं मत आहे की प्रत्येक शेतकऱ्याची जमीन वेगळी आहे, तिथली परिस्थिती वेगळी असते. काहीचं खडपानाचं रान असते, पहिली काय घेतलेलं नसते, मका बिका काढलेलं असते, अशा क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांनी थोडंसं का होईना कंपल्सरी थोडं शेणखत पाहिजे. म्हणजे ज्या त्या रानाच्या हिशोबानुसार किंवा आम्ही त्यावेळेस सजेशन करतो की शेणखत टाकला पाहिजे नाही टाकला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी. तर शेणखताचा वापर न करता सुद्धा आज हे सांगा एवढ्या पद्धतीत इथलं व्यवस्थापन आहे. भेसळ डोस आपला किती झाले? सुरुवातीलाच बेड करताना टाकले, एक झालेलं आहे. आणि आळवण्या? आळवण्या एक 45 आसपास आहेत. फवारण्या झाल्या? आळवण्या 4-5 झाले. आणि फवारण्या? फवारण्या 20. साधारणतः 5 आळवण्या, 1 भेसळ डोस आणि 20-1 फवारण्या. तरी पण तसं परिस्थिती बघितली तर हा प्लॉट मायामध्ये सेटिंगच्या पिरियडमध्ये थंडी होती, आपण पाणी पूर्ण बंद केलं. हो, सेटिंगच्या पिरियडला पाणी बंद, म्हणजे अशी कंडिशनच होती का? वरणा आबाळ आलतं आणि 1 आठवडा जर तर नुसती अवकाळीची परिस्थिती सांगितली होती, त्या म्हणलं ह्या परिस्थितीत सुद्धा थोडीशी भीती वाटत होती की प्लॉटमध्ये सेटिंग होते की नाही. पण एवढ्या जबरदस्त सेटिंग आज बघायला मिळते,
कंपल्सरी प्रत्येक वेळेला दोन तीनच्या पुढची फळ येते. आणि आज 61 दिवस असून सुद्धा एवढ्या चांगल्या प्रतीचं माल, एक अजून एक 4 ते 5 दिवसांमध्ये इथं कम्प्लीट हार्वेस्टिंगची परिस्थिती निर्माण होईल. आणि ह्या पद्धतीत आज ह्या 65 दिवसांमध्ये चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन उत्पादन हे ह्यांनी केलेलं आहे. बरं, आता एक तुम्हाला अडचण म्हणून अशी काय वाटली बाबा की नैसर्गिक अडचण ही कलिंगड लावल्यापासून काय जाणवली तुम्हाला? मरच थोडक्यात सुरुवातीला. हां, आत्ताच त्या बी आत्ताच झाली त्यातच. हां, जिथं थोडंसं ह्या सुरुवातीच्या काळामध्ये मी स्पष्ट सांगतो शेतकऱ्यांना की बऱ्या कलिंगड हे ना एकदम शॉर्ट टर्मचं पीक आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय का वेळेमध्ये जर सेटिंग नाही झालं तर पुढं जाऊन तुम्हाला 100% अडचणी येतात. ह्याच्यामध्ये सुरुवातीचं जे साधारणतः उन्हाळी जर हा सिच्युएशन असेल तर जवळजवळ 18 ते 20 दिवसामध्ये आपलं सेटिंग किती दिवसात दिसलं तुम्ही फोटो काढलेला पाहिला ती आपलं एक 25 दिवसाच्या आसपास गेलं जर सेटिंग लांब लापलं. नाही सेटिंग असं आहे पण पहिलं जी फुलं आणि शेंगदाण्यासारखी साईज दिसली होती ती किती वेळ दिवशी दिसली होती? 25 दिवसाच्या का त्या पुढे गेली? 28 दिवस. वातावरणाच्या फरकानुसार जर थोडंसं क्लायमेट कंडिशन पूर्ण कोरडं वातावरण उन्हाचं असेल तर 20 दिवसांमध्ये तुम्हाला डायरेक्ट शेंगदाण्यासारखं दिसेल. आणि थोडंसं वातावरण खराब असेल तर तिथून एक आठवडा वाढू शकतो, म्हणजे 28 दिवसापर्यंत यांची साईज दिसली होती. आणि तिथनं पुढं फक्त 20-25 दिवसामध्ये आज काही फळं ही जवळजवळ 4.5-5 किलोच्या पुढची येते. आणि युनिफॉर्म साईज जर म्हणलं तर आता जवळजवळ मला वाटते 1.25 किलोच्या पुढचं सगळं फळं आहे. अशी बारकी कुठं फळं नाही, सगळं टोटल. हां, आत्तासुद्धा अजून एक 4 ते 5 दिवस ह्या प्लॉटला टायमिंग आहे. आणि शेवटच्या दिवसामध्ये शेवटच्या 5 ते 6 दिवसामध्ये दररोज म्हणाल तर 100 ग्रॅमनं साईज यायला चालू असते, म्हणजे दररोज 100 ग्रॅमनं ही साईज येत असते. त्यामुळं अजून एक 4 ते 5 दिवसामध्ये इथे जवळजवळ सगळी फळं 2 किलो 2.5 किलोच्या हिशोबानं होणार आहे. ह्या पद्धतीचं हा प्लॉट आहे. आणि आता तुमची आणि आमची भेट ही कशी झाली काय जरा सांगा की, म्हणजे तुम्ही काही यूट्यूबला बघितलं होतं काय कशा पद्धतीने तुमची आमची ओळख? आता लागवडीपासून शेवटपर्यंत सगळं व्यवस्थापन जे झालं आणि तुम्हाला पण एवढा काय ह्यातला अनुभव नव्हता? आम्ही यूट्यूबला तुमचे होते आणि तिथून कॉन्टॅक्ट झाला आमचे मित्र बंडगर, त्यांनी म्हणले चला जाऊ असे साहेब आहेत माझे. तुमचा तर काय परिचयच नव्हता, पहिल्यांदाच आपली भेट झाली. आम्ही भेटीमध्ये तुम्ही सांगितलं नियोजन असं असं आपण तिथं आम्ही भेट घ्यायला गेलो त्या पंढरपूरला ते कुठलं ते कार्यकर्ता आलता कुठलं नाव गाव कुठलं ते त्यांनी सांगितलं आपल्याला. मी नगरकडचं आहे, नगरकडचे माणसं हे साहेबांपाशी ते म्हणलं आम्हाला वाटलं याला काही त्याला म्हणजे ते तिथं काय तर असेल. मग आम्ही तिथून सामानात चर्चा केली आणि मटेरियल घेऊन आलो साहेबांपासून. तर ह्या सगळ्या विषयामध्ये काय का सुरुवातीपासून व्यवस्थापन पाहिजे, म्हणजे आता बरेचसे प्लॉट आहेत की आता इथून ह्यांच्यासोबतचे पण बरेच प्लॉट असतील पण ते काय होतं व्यवस्थापन जर सुरुवात चुकली ना त्याचं शेवट पण चुकीचंच होतं. त्यामुळं आजच्या या घडीला एवढा ट्रिमेंडस प्लॉट आहे, एकॉर्ड तोडणारा प्लॉट म्हणलं तरी बी काय अडचण नाही. एवढ्या चांगल्या पद्धतीचा प्लॉट एवढ्या कमी दिवसामध्ये आणि साधारणतः आज जरी रेटचा हिशोब केला किंवा अर्थशास्त्र जरी ह्याचा हिशोब केला तर आज शिवरात्रीच्या आधीपर्यंत 14 रुपयेपर्यंत दर होता पण शिवरात्रीनंतर एक 10-11 रुपयेपर्यंतची रेंज आहे. आणि इथनं उन्हाळा होईपर्यंत पूर्ण एक साधारणतः 10 रुपयेपर्यंतची रेंज ही कंपल्सरी राहणारच आहे, कारण ह्या वर्षी लागवडी पण पूर्ण कमी आहे. हां, म्हणजे दरवर्षी जी कोरोनाची ही मध्येच एक बातम्या ही आल्यावर माणसं घाबरली, त्यानंतर काय परत कलिंगडची असेल का पूर्ण नाहीच आहे एवढी. त्यामुळं साधारणतः 10 रुपये जास्त मोठं कॅल्क्युलेशन आपण कधी शेतकऱ्यांना सांगत नाही. आणि आजच्या घडीला जर ॲव्हरेज म्हणलं तर एक साधं कॅल्क्युलेशन सांगत असतो, एक वेळेला 4 किलोनं माल पकडायचा, म्हणजे एक साधारणतः आज ह्यांची 12 जरी रोपं पकडली वरचे सोडून दिले आपण तुटा इकडे तिकडे काय झालं मर इकडे तिकडे तरी पण एक 12 म्हणलं तर 12 चौक 48 बरोबर ना. एक 50 टनाच्या पुढं माल कमीत कमी सांगतोय हा 50 टनाच्या माल पुढं इथं निघायला कुठल्याच पद्धतीची अडचण येणार नाही अशा पद्धतीचा हा प्लॉट आहे. आणि आज 61 दिवसात एवढ्या चांगल्या पद्धतीचं फळ हे तुम्हाला बघायला मिळते. भविष्यात जर तुम्हाला कलिंगड लागवड करायची असेल तर आधी पूर्ण माहिती घेणं सगळं असते, म्हणजे 1,12,000 का होतात असे एक व्हिडिओ आहे, त्याचे डिस्क्रिप्शन त्या लिंकमध्ये तो व्हिडिओ जर बघितला तर काय खत पाणी किंवा पूर्वतयारी काय पाहिजे सगळं. एकतर ही कमी दिवसाचं पीक आहे त्यामुळं पूर्ण नॉलेज असणं गरजेचं आहे, नाहीतर काय होतं तुम्ही आजन तरी थोडं म्हणजे एकदम बारकाईनं सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्ही कुठं जाऊन अशा दीपक वाघमोडेंसारखे शेतकरी जे हे सक्सेस स्टोरी त्यांची
तयार होते, पण ह्याच्या पाठीमागं पण नुसतं काय सगळं आमचंच व्यवस्थापन आहे म्हणून नाही, तर प्रत्यक्ष 61 दिवसामध्ये कुठं गावाला गेला नाही तुम्ही, काहीच विषय नाही, कलिंगड जसं लावलंय तसं पूर्ण लक्ष येत आहे की एक ना एक एक दिवस एक एक दिवस महत्त्वाचा असतो, रोजच्या रोज इथं बदल दिसतात, त्या बदलानुसार आपल्याला सगळं व्यवस्थापन करणे गरजेचं असतं, आणि त्या पट्टीत आज वाघमोडे ह्यांचे भाऊ सरपंच असतील किंवा दीपक असतील किंवा ह्यांची पूर्ण कुटुंब वाघमोडे ह्यांनी इथं स्वतः वैयक्तिक इथं सगळ्या गोष्टींची काम केलेलं आहे किंवा कष्ट केलेले राबलेले की त्याचं फळ आहे खरं तर, म्हणजे नाही का फक्त आम्ही नियोजन दिलं आहे किंवा आम्ही सगळं व्यवस्थापन केलं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होत नाही, त्यासोबत शेतकऱ्याची करण्याची ताकद, म्हणजे आपलं एक 2-3 दिवसाला एक तरी कंपल्सरी फोन असतो, काय सिच्युएशन आहे काय परिस्थिती आहे त्यानुसार बदल त्यानुसार सगळं व्यवस्थापन, त्यामुळेच आज एवढ्या चांगल्या पद्धतीचं प्लॉट आणि चांगल्या पद्धतीचं कलिंगड हे तर काढून दाखवलेलं आहे दीपक वाघमोडे यांनी। तर एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारेन, हे सगळं आपण जे व्यवस्थापन केलं एक मनापासून आहे शूटिंग काढतोय म्हणून नाही, एक 100 आम्हाला किती मार्क द्याल आणि का द्याल ती बी जरा सांग। कलिंगड सुरुवातीला आम्ही म्हणजे आपल्याला घेतलं काही नॉलेज नाही, पीक सुरू मला समज मी शेतीत उतरलो ते पहिलेच माझं पीक, आम्ही ऊसच करायचो, ऊस केळी डाळी बागायची सगळं बाकीचं केलं, पण सुरुवातीला हे केलं आपल्याला काही जे आयडियाज नव्हती, मग सुरुवातीला हे निवेदन आता साहेबांनी केलं ते पहिलं 5 तर मला माहीत सुद्धा नव्हतं आम्हाला पाणी देतात का नाही ते, म्हणजे एवढं ह्यांनी निवेदन चांगलं केलं मला काही ह्यांना 100% मार्क द्यायला हरकत नाही ती, कारण आम्ही निवेदन आम्हाला ह्यातले काही नॉलेज नव्हतं काय। सगळ्यात महत्त्वाचा एक विषय की माझ्या मते ह्या 60 कमी कमी 5 विजिट झाल्या असतील, हो 5-6 विजिट झाली तुमच्या, तर हे पण तितकंच महत्त्वाचं आहे, नंतर काय होतं बरेच जण नुसतं छापील शेड्यूल आणि फोनवरनं, कारण फोनवरनं किती जरी तुम्ही व्यवस्थापन केलं तर प्रत्यक्ष इथली कंडिशन काय आहे ही अजिबात समजत नाही, की ज्यावेळेस आपल्याला इथं पाय लागतोय शेताला किंवा ह्या रानाला त्यावेळेसच इथलं समजतंय की काय कमी आहे किंवा काय जास्त आहे, त्या पद्धतीनं व्यवस्थापन पाहिजे ना, की छापील शेड्यूल जर असेल हे 8 कलिंगड 30 झाल्यावर कलिंगड 40 झाल्यावर, तर अशा पद्धतीत हे क्वचित जिथं थोडंसं वातावरण आणि निसर्गाची साथ मिळती तिथं सक्सेस होतं, अदरवाईज कलिंगड जरी कमी दिवसाचं कमी कालावधीचं आणि चांगला नफा देणारं पीक असलं तरी पण रिस्क फॅक्टर हा तितक्याच पटीनं ह्यामध्ये जास्त आहे, असे असंख्य बरेच शेतकरी आहेत का ज्यांचं काही जणांचा मालसुद्धा बाजारापर्यंत गेलेला असे सुद्धा लोक आहेत, म्हणजे ही परिस्थिती कधी येते ज्यावेळेस प्रॉपर नियोजन नसते, आणि शेतकरी मी कधी पण आलेलं म्हणजे ज्यावेळेस व्हिजिटला आलो तर कंपल्सरी दीपक इथं कायम कलिंगड्यामध्येच आहे, म्हणजे आजपर्यंत अशी भेट कंपल्सरी इथं काय ना काय चालूच आहे, प्रत्येक गोष्ट रोजच्या रोज अपडेट, एक 60 जरी पीक असलं तरी एवढं सोपं पण असं समजू नये शेतकऱ्यांनी, म्हणजे ते एक व्हिडिओ पण आहे म्हणून मी म्हटलं ज्या शेतकऱ्यांना कलिंगड लावायचं डोक्यात आहे त्यांनी एक तासाचा व्हिडिओ आहे त्यामध्ये सगळ्या गोष्टी येत्या, खर्च उत्पन्न व्हरायटी कुठली निवडली पाहिजे किंवा 12,000 होण्यापाठीमागचे जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं खालच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यात लिंक आहे त्यावर सुद्धा तुम्ही सगळी माहिती घेऊ शकता, आणि आजच्या या कलिंगडच्या सक्सेस स्टोरीमध्ये आज आपण इथेच थांबूया, एखाद्या नवीन शेतकऱ्यासोबत नवीन ठिकाणी नवीन कलिंगडच्या बागेत नवीन कलिंगडच्या फळामध्ये आणि नवीन व्हरायटीसोबत ह्याच्यानंतर आपण भेटणारच आहे, तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मी संदीप जाधव पाटील सोलापूर जिल्हा तालुका माळशिरस आणि भांबुर्डे गावातून सर्वांचे धन्यवाद मानतो।